तर आपण हा जो प्लांट अभ्यासला, हायड्रो इलेक्ट्रिकल प्लांट पॉवर प्लांट, तर यामध्ये नो फ्युएल इज बर्न, तर यामध्ये वॉटर आपल्याला इट इज नीड वॉटर सिन्स नो फ्युएल इज बर्न इन हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट. तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं फ्युएल इथे फ्युएलची आवश्यकता नाही आहे, कोणत्याही प्रकारचं इंधनाची आवश्यकता लागली नाही. नो एअर पोल्युशन ड्यू टू कंबशन ऑफ फ्युएल रिझल्ट्स, आणि त्यामुळे इथे फ्युएलच लागलं नाही, तर ते फ्युएल आपण इथे कोणत्याही प्रकारे त्याचं ज्वलन झालं नाही, आणि ज्वलन झालं नाही म्हणजेच काय, इथे एअर पोल्युशन हे क्रिएट झालेलं नाही, कोणत्याही प्रकारचं एअर पोल्युशन इथे क्रिएट झालेलं नाही. हाउएव्हर कन्सिडरिंग द इश्यूज लाईक फोर्स मायग्रेशन ऑफ लार्ज कम्युनिटी, मात्र जर आपण बघितलं फोर्स मायग्रेशन ऑफ लार्ज कम्युनिटी, सबमर्जिंग ऑफ फॉरेस्ट अँड फर्टाईल लँड, ॲडवर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग क्रिएचर्स इन द रिव्हर, इट हॅज ऑलवेज बीन अ पॉइंट ऑफ डिबेट वेदर द हायड्रो इलेक्ट्रिसिटी इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली ऑर नॉट. जर आपण बघितलं की हा प्लांट किंवा हा डॅम हे पॉवर स्टेशन आपल्याला उभारण्यासाठी आपल्याला मायग्रेशन त्या ठिकाणी राहणारे जे लोक असतील त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं आपल्याला तिथे काय करावं लागेल, आधी मायग्रेशन करावं लागेल, मायग्रेशन ऑफ लार्ज कम्युनिटी, त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या जमातीचं काय करावं लागेल, स्थलांतर करावं लागेल, मायग्रेशन म्हणजे स्थलांतर करावं लागेल. तसंच त्या प्लांटसाठी जी जो प्लेस आपल्याला लागणार आहे त्या प्लेसमध्ये, तिथे फॉरेस्ट असेल तर त्या फॉरेस्टचं सबमर्जिंग करावं लागेल, सबमर्जिंग ऑफ फॉरेस्ट अँड फर्टाईल लँड, आणि ती त्या प्लेसमध्ये ती जर फर्टाईल लँड असेल तर त्याचं काय होतं, सबमर्जिंग ऑफ फॉरेस्ट करावं लागेल. फर्टाईल लँड जी काही आहे तेवढी लँड ती त्या जमिनीखाली जी काही फर्टाईल लँड असेल ती मात्र नंतर फर्टाईल राहणार नाही, म्हणजे हा त्याचा ॲडवर्स इफेक्ट आहे. ॲडवर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग क्रिएचर इन द रिव्हर, त्या रिव्हरमध्ये जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, लिव्हिंग क्रिएचर, फॉर एक्झाम्पल फिशेस असतील किंवा मग वर्म्स असतील, जे काही असतील व्हॉट एवर, किंवा त्या फॉरेस्टमध्ये असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, किंवा त्या पाण्या रिव्हर्समध्ये असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा क्रिएचर्स आहेत रिव्हरमध्ये फॉरेस्टमध्ये, तर त्यांचं काय होणार, सबमर्ज होणार. किंवा लार्ज कम्युनिटीमध्ये आपल्याला तिथे राहणाऱ्या पीपल्सचं, तिथे राहणाऱ्या कम्युनिटीचं काय करावं लागेल, मायग्रेशन करावं लागेल. इट हॅज ऑलवेज बीन अ पॉइंट ऑफ डिबेट, तर हे जे काही पॉईंट आहे याच्यामध्ये चर्चा करण्यासारखं आहे की हायड्रो इलेक्ट्रिसिटी इज एन्व्हायरमेंटल फ्रेंडली ऑर नॉट, म्हणजे पर्यावरणदृष्ट्या ही फ्रेंडली आहे, इको फ्रेंडली आहे किंवा एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे किंवा नाही. कारण बघा, तो डॅम किंवा तो प्लांट उभारण्यासाठी जी काही जो काही प्लेस लागेल त्या प्लेसमध्ये किंवा त्या प्लेसच्या ठिकाणी ऑलरेडी राहणारी जी काही जमात आहे, कम्युनिटी आहे, तिचं काय करावं लागेल, आपल्याला स्थलांतर करावं लागेल. आणि त्या स्थलांतर, एक आपण ज्या ठिकाणी राहतो तिथून दुसऱ्या ठिकाणी शक्यतोवर आपण जात नसतो, कारण तिथे सगळंच आपल्याला फूड फॅसिलिटी असेल किंवा जॉब फॅसिलिटी असेल किंवा एज्युकेशन फॅसिलिटी असेल, तर असं क्षेत्र आपण तिथे शक्यतोवर आपण मायग्रेशन करत नाही. तसंच तिथे जर जंगल असेल तर त्या जंगलामध्ये राहणारे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, प्लांट्स आहेत, पुन्हा त्यांचं सबमर्ज करणं हे कठीण असतं. तिथे जर फर्टाईल लँड असेल तर तिथे चांगल्या प्रकारचं ॲग्रिकल्चर असेल, तर अशा ठिकाणी त्या लिव्हिंग क्रिएचर्स किंवा ती एखादी रिव्हर फ्लो होत असताना, ते रिव्हर फ्लो होत असताना त्या रिव्हरचं पाणी आपण जर एखादी वॉल टाकून किंवा एखादा डॅम टाकून आपण स्टोअर केलं, तर ते स्टॅग्नंट वॉटरमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे असेल ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स
वर म्हणजे स्टॅग्नंट स्टॅग्नंट वॉटर आणि म्हणजेच काय ते पोल्युटेड वॉटर होणार, मग त्यामध्ये त्यांची लाईफ सायकल ही काय होणार, कमी होणार. म्हणजेच ही हायड्रो इलेक्ट्रिसिटी इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली ऑर नॉट, तर याच्या चर्चेच्या साहाय्याने आपण ते ठरवू शकतो. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट इट, तर त्याच्या तुमचं मत तुम्ही नोंदवू शकतात. तर हायड्रो इलेक्ट्रिकल प्रत्येक पॉवर प्लांटला जसं ॲडव्हॅन्टेजेस असतात तसे डिसॲडव्हॅन्टेजेससुद्धा आहेत. ॲडव्हॅन्टेजेस, तर ॲडव्हॅन्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट जनरेशन जर आपण बघितलं, ॲडव्हॅन्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन, फर्स्ट ॲडव्हॅन्टेजेस आहे, सिन्स नो फ्युएल इज बर्न इन हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन. तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनमध्ये कोणत्याही प्रकारचं फ्युएल हे लागलेलं नाही, देर फ्युएल लागलं नाही, त्यामुळे देर इज नो पोल्युशन रिझल्टिंग फ्रॉम द कंबशन ऑफ फ्युएल्स. तर यामध्ये फ्युएल लागलं नाही म्हणजे आपण फ्युएलचं ज्वलनच केलं नाही, त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचं पोल्युशन हे आढळलेलं नाही किंवा पोल्युशन हे क्रिएट झालं नाही, पोल्युशन हे घडलं नाही. नंतर सेकंड जर बघितलं आपण, इफ देअर इज अ सफिशियंट वॉटर स्टोरेज इन डॅम, इफ देअर इज अ सफिशियंट वॉटर स्टोरेज इन डॅम, तर डॅममध्ये जर आपण सफिशियंट अमाऊंटमध्ये म्हणजे जेवढ्या अमाऊंटमध्ये आपल्याला एनर्जी तयार करायची, जेवढ्या क्वांटिटीमध्ये एनर्जी तयार करायची आहे तेवढ्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये जर सफिशियंट क्वांटिटीमध्ये पाणी असेल, वॉटरचा साठा असेल, स्टोअर असेल डॅममध्ये, तर इट इज पॉसिबल टू जनरेट इलेक्ट्रिसिटी, तर आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट तिथे करू शकतो. ॲज अँड व्हेन नेसेसरी, जेव्हा आपल्याला एनर्जीची गरज असेल, आवश्यकता असेल, तेव्हा आपण जर त्या साठ्यामध्ये वॉटर हे स्टोअर असेल, त्या डॅममध्ये वॉटर हे सफिशियंट अमाऊंटमध्ये स्टोअर असेल, तर आपण जेव्हा गरज असेल तेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. थर्ड जर ॲडव्हॅन्टेजेस आपण बघितला, तर या थर्ड अल्दो वॉटर रिझर्वॉयर इज यूज फॉर पॉवर जनरेशन, जरी आपण वॉटर रिझर्वॉयर हे पॉवर जनरेशनसाठी इलेक्ट्रिसिटी जनरेट होण्यासाठी वॉटर रिझर्वायरचा यूज करतो, इट कॅन बी रिप्लेनिश ड्युरिंग रेनी सीझन, म्हणजे त्या डॅममध्ये जेवढं स्टोअर वॉटर आहे त्याचा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेटसाठी आपण जेवढा यूज करतो तेवढंच पुन्हा ते वॉटर काय होणार, कालांतराने जेवढं यूज झालेलं वॉटर आहे ते रेनी सीझनमध्ये काय होणार, पुन्हा रिप्लेनिश होणार, म्हणजे पुन्हा त्याचा साठा भरणार, रिप्लेनिश ड्युरिंग रेनी सीझन, लिडिंग टू अनइंटरप्टेड पॉवर जनरेशन. आणि हा जो काही पॉवर जनरेशन आहे हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांटला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, कारण जेवढं यूज झालेलं वॉटर आहे त्याचं आपण जेवढी यूज झालेल्या वॉटरची इलेक्ट्रिसिटी आपण करणार आहोत त्या यूज झालेल्या वॉटरची इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केल्यानंतर, जनरेट केल्यानंतर, त्या डॅममध्ये सपोज जर पाणी कमी झालं असेल तर रेनी सीझनमध्ये काय होणार, ते पुन्हा रिप्लेनिश होणार, पुन्हा ते साठे हे भरणार. तर असे ॲडव्हॅन्टेजेस त्याचे आहेत, कोणत्याही प्रकारचं इथे पोल्युशन हे घडलेलं नाही, कारण फॉसिल फ्युएल्स आपण किंवा कोणत्याही प्रकारचं फ्युएल इथे बर्न केलेलं नाही, त्यामुळे इथे पोल्युशन घडलेलं नाही. तसंच जर बघितलं व्हेनेवर जेव्हा आपल्याला इट इज नेसेसरी तेव्हा आपण वॉटर स्टोरेज असल्यामुळे आपण इट इज नेसेसरी तेव्हा आपण इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करू शकतो, जनरेट करू शकतो. आणि थर्ड जर बघितलं तर इफ रिझर्वायर वॉटर रिझर्वायर इज यूज, जर वॉटर रिझर्वायरचा जर ऑलरेडी आपण साठवलेल्या पाण्याचा यूज झाला असेल तर ते पुन्हा रेनी सीझनमध्ये रिप्लेनिश होतं, पुन्हा ते भरून येत असतो, तो साठा किंवा तो डॅम हा भरत असतो. असे थ्री ॲडव्हॅन्टेजेस आहेत. ज्या पद्धतीने प्रत्येक पॉवर प्लांटला ॲडव्हॅन्टेजेस आहेत त्याच पद्धतीने त्याचे काही डिसॲडव्हॅन्टेजेससुद्धा आहेत, काही प्रॉब्लेमसुद्धा आहेत. तर प्रॉब्लेम असोसिएटेड विथ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, फर्स्ट प्रॉब्लेम जर आपण बघितला, फर्स्ट डिसॲडव्हॅन्टेजेस जर बघितला तर तो म्हणजे द बॅक वॉटर ड्यू टू स्टोरेज ऑफ वॉटर इन अ डॅम मे सबमर्ज व्हिलेज
ऑर टाउन्स इन द इन दॅट एरिया. तर तुम्हाला आधीच सांगितलं मी की यामध्ये जर आपण एखादा तो पॉवर प्लांट आपण तिथे तयार करण्यासाठी किंवा उभा करण्यासाठी आधी आपल्याला जर आपण बघितलं द बॅक वॉटर ड्यू टू स्टोरेज ऑफ वॉटर इन अ डॅम मे सबमर्ज व्हिलेज ऑर टाउन्स इन दॅट एरिया. दिस लीड्स टू द प्रॉब्लेम्स ऑफ रिहॅबिलिटेशन्स ऑफ द डिस्प्लेस पॉप्युलेशन. मोर एवर दिस कॅन ऑल्सो सबमर्ज फॉरेस्ट ॲज वेल ॲज फर्टाईल लँड. तर आधीच मी तुम्हाला याचा डिसॲडव्हान्टेजेस मी सांगितला की तिथे आपण स्टोरेज तो प्लांट उभारणीसाठी तिथे राहणारे जे काही कम्युनिटीज आहेत त्या जेवढा एरिया आपण घेणार आहोत त्या ठिकाणी असणारे ते त्या खेड्यातील जे काही कम्युनिटी असेल किंवा फॉरेस्ट असेल किंवा टाउन त्या शहरामध्ये त्या एरियामध्ये राहणारे जे काही पीपल्स आहेत त्यांचं आपल्याला काय करावं लागेल, मायग्रेशन करावं लागेल. मायग्रेशन किंवा रिहॅबिलिटेशन. तर रिहॅबिलिटेशन म्हणजेच काय की स्थलांतरित करत असताना त्यांच्यामध्ये त्या लोकसंख्येमध्ये काय होणार, प्रॉब्लेम्स क्रिएट होणार. कारण जॉब फॅसिलिटीज आपल्याला दुसरीकडे जर आपण गेलो तर जॉब फॅसिलिटी असेल, एज्युकेशन फॅसिलिटीज असेल किंवा प्रायमरी नीड्स असतील तिथे आपल्या पूर्ण होतील की नाही त्यामध्ये शंका असते. त्यामुळे शक्यतोवर आपण जिथे सेटल असतो तिथून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होणं आपल्याला ते शक्य नसतं. म्हणून द बॅक वॉटर. तर पुन्हा हे एक झालं मायग्रेशन किंवा रिहॅबिलिटेशन मी सांगितलं. तसंच द बॅक वॉटर ड्यू टू स्टोरेज ऑफ वॉटर इन अ डॅम. आणि दिवसेंदिवस आपण जर ते स्टोरेज वॉटर त्या डॅममध्ये स्टोरेज वॉटर करत गेलो तर ते स्टॅग्नंट वॉटर होतं, म्हणजे पोल्युटेड वॉटर होतं. साचलेलं पाणी जर बघितलं तर स्टॅग्नंट वॉटर असतं, मे बी सबमर्ज. आणि त्या सबमर्ज विलेजेस ऑर टाउन्स इन दॅट एरिया. दिस लीड्स टू प्रॉब्लेम्स रिहॅबिलिटेशन्स ऑफ द डिस्प्लेस पॉप्युलेशन. मोर ओवर दिस कॅन ऑल्सो समज फॉरेस्ट असेल तर फॉरेस्ट त्या ठिकाणचं फॉरेस्टवर त्याचा परिणाम होतो. किंवा जी काही फर्टाईल लँड असेल सारखंच पाणी जर साठत गेलं तर ती फर्टाईल लँडसुद्धा स्टराईल होते आणि त्यामध्ये आपण ॲग्रिकल्चरसाठी आपण त्याचा यूज करतो ते करू शकत नाही. तर या पद्धतीने हा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. रिहॅबिलिटेशन आहे, स्थलांतर करणे हे सोपं नाही. स्थलांतर करणे म्हणजे असंख्य अशा प्रॉब्लेम्स हे निर्माण होतात आणि हे सगळे प्रॉब्लेम्स गव्हर्नमेंट आपल्याला त्यासाठी कोणत्याही प्रकारची हेल्प करेलच असं नाही. नंतर सेकंड डिसॲडव्हान्टेज जर बघितला द ऑब्स्ट्रक्शन्स ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर वॉटर मे हॅव ॲडवर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग वर्ल्ड इन द रिव्हर. तर रिव्हरमध्ये रिव्हर वॉटर जर बघितलं तर रिव्हर वॉटर हे फ्लोईंग वॉटर असतं, ते फ्लोईंग वॉटर असतं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जर बघितलं म्हणजे ते नॉन पोल्युटेड वॉटर असतं. फ्लोईंग वॉटर म्हणजे नॉन पोल्युटेड वॉटर असतं. मात्र ती रिव्हरला जर आपण वॉल केली किंवा डॅम केला त्याच्यावर किंवा पॉवर प्लांट आपण तिथे सुरू केला तर ते वॉटर कसं इट बिकम स्टॅग्नंट. आणि ते स्टॅग्नंट झाल्यामुळे त्याचा ॲडवर्स इफेक्ट हा होतो कोणावर, त्या वॉटरमध्ये राहणारे जे काही लिव्हिंग वर्ल्ड आहे, रिव्हरमध्ये राहणारे लिव्हिंग वर्ल्ड आहेत किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यावर त्याचा ॲडवर्स इफेक्ट दुष्परिणाम हा होत असतो. तर हे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांटचे. हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांटचे आपण बघितलं की थोड्या प्रमाणात डिसॲडव्हान्टेजेस हे आढळतात. तर त्याला पूरक असा जर आपण बघितलं, कॉम्प्लिमेंटरी असा सोर्स जर आपण बघितला तर तो म्हणजे विंड एनर्जी आहे. विंड एनर्जी किंवा विंड मिल ज्याला आपण म्हणतो. तर द कायनेटिक एनर्जी इन विंड मिल, कायनेटिक एनर्जी इन अ विंड हॅज बीन यूज सिन्स लॉंग फॉर लिफ्टिंग ऑफ वॉटर. तर लिफ्टिंग ऑफ वॉटरपेक्षा जर आपण बघितलं तर विंड एनर्जी जे काही आहे, विंडमिल जी काही आहे
या विंडमिलमध्ये सुद्धा विंडमध्ये सुद्धा कायनेटिक एनर्जी असते आणि या कायनेटिक एनर्जीच्या साहाय्याने आपण या विंडच्या साहाय्याने आपण एनर्जी ही जनरेट करू शकतो फॉर ड्रायव्हिंग फ्लोअर मिल एक्सेट्रा. तर फ्लोअर मिल जे काही आहेत ते ड्राईव्ह करून आपण त्यामधून विंड ड्रायव्हिंग फ्लोअर मिल विंड एनर्जी जनरेट इलेक्ट्रिक एनर्जी. द विंड एनर्जी कॅन ऑल्सो बी यूज फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. तर विंड एनर्जीचा यूज करून आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो जनरेट करू शकतो. द मशीन विच कन्वर्ट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ विंड टू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड विंड टर्बाईन. तर जे मशीन आपण यूज करतो कायनेटिक एनर्जी ऑफ द विंड विंडमध्ये कायनेटिक एनर्जी ऑफ द विंड इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी दॅट मशीन इज कॉल्ड ॲज टर्बाईन विंड टर्बाईन. तर त्याच्यामध्ये हे टर्बाईन विंड टर्बाईन आहे. हे विंड टर्बाईन जरा इतर टर्बाईनपेक्षा गॅस टर्बाईन वॉटर टर्बाईन आपण बघितलं तर विंड टर्बाईन जरा वेगळं असतं. तर या विंड टर्बाईन ॲज द विंड स्ट्राईक्स द ब्लेड्स ऑफ द टर्बाईन. जेव्हा विंडचा एक प्रेशराइज असा विंड ही प्रेशराइज होत येतो विंडचा तेव्हा इट स्ट्राइक्स टू द ब्लेड्स ऑफ द टर्बाईन. तर ब्लेड्सच्या टर्बाईन्सवर तो स्ट्राईक होतो आदळतो आणि त्यामुळे द ब्लेड्स रोटेट आणि त्यामुळे त्या ते ब्लेड्स हे रोटेट होतात आणि रोटेट झाल्यामुळे रोटेट्स द ॲक्सेल ऑफ द टर्बाईन इज कनेक्टेड टू द इलेक्ट्रिकल जनरेटर. तर हे त्या टर्बाईनचे जे ॲक्सेल असतात ते जनरेटरला कनेक्ट केलेले असतात. द ॲक्सेल ऑफ द टर्बाईन इज कनेक्टेड टू द इलेक्ट्रिकल जनरेटर. पण तर थ्रू अ गिअर बॉक्स याच्यामध्ये जर बघितलं तर गिअर बॉक्स असतो. या थ्रू अ गिअर बॉक्स द फंक्शन ऑफ द गिअर बॉक्स इज टू इन्क्रीज द फंक्शन ऑफ द गिअर बॉक्स. तर गिअर बॉक्सचं जर फंक्शन बघितलं टू इन्क्रीज द रोटेशन पर युनिट टाईम. तर एकदा का टर्बाईन रोटेट सुरू झाले म्हणजे ब्लेड्सचं रोटेशन ब्लेड्सचं एका रिव्होल्यूशनमध्ये जर झाले तर गिअर बॉक्समध्ये जर बघितलं आपण तर गिअर बॉक्स इन्क्रीज होतात इन्क्रीज द रोटेशन पर युनिट टाईम. तर गिअर बॉक्समध्ये रोटेशन हे वाढतं पर टाईम त्या टायमानुसार. द रोटेटिंग ब्लेड्स ड्राईव्ह द टर्बाईन अँड द टर्बाईन इन द टर्न ड्राईव्ह द जनरेटर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. तर या पद्धतीने इलेक्ट्रिसिटी इथे प्रोड्यूस होते जनरेट होत असते. तर यामध्ये जे ब्लेड्स आहेत ब्लेड्सवर स्ट्राईक्स द एअर प्रेशर जेव्हा स्ट्राईक्स होते टर्बाईनच्या ब्लेड्सवर इथे एक गिअर बॉक्स हा जोडलेला असतो. तर गिअर बॉक्सचं फंक्शन काय आहे टू इन्क्रीज द रोटेशन पर टाईमला रोटेशन हे इन्क्रीज होत असतं. दस द रोटेशन ब्लेड्स ड्राईव्ज द टर्बाईन. रोटेशन ब्लेड्स काय होतं ड्राईव्ज द टर्बाईन रोटेट होतं आणि त्यामुळे द टर्बाईन कनेक्टेड टू जनरेटर टर्बाईन इन टर्न्स ड्राईव्ज द जनरेटर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. डिफरंट स्टेजेस आहेत इन द विंड एनर्जी जनरेशन सिस्टीम्स कॅन बी शोन इन फिगर 5.19 अँड स्कीमॅटिक ऑफ विंड मिल्स इज शोन इन फिगर. तर 5.19 तुम्हाला डिफरंट स्टेजेस ह्या दिलेल्या आहेत. तर स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेटर युझिंग विंड एनर्जीचं इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये ह्या स्टेजेस तुम्हाला दिल्या आहेत. इथे विंड विथ रिक्वायर वेलॉसिटी मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे इथे. तर विंड जी काही लागते आपल्याला ती विंड ही रिक्वायर व्हेलॉसिटीने लागत असते. म्हणजे जेवढी व्हेलॉसिटी जास्त कारण टर्बाईनचे ब्लेड्स रोटेट होण्यासाठी व्हेलॉसिटी ही जास्त लागत असेल. तर विंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी ही फर्स्ट स्टेज आहे. विंड विथ रिक्वायर व्हेलॉसिटी गरज व्हेलॉसिटी जी लागते विंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी ही फर्स्ट स्टेज आहे.
इट इज कन्वर्टेड इन टू विंड टर्बाइन विथ लार्ज फिन्स. मोठमोठाले फिन्स तुम्हाला दिसत आहेत ह्या डायग्रॅममध्ये. स्केमॅटिक ऑफ विंड फील्ड्समध्ये जर बघितले, हे ब्लेडचे जे काही विंड फील्ड्स आहेत, विंड टर्बाइन्स विथ लार्ज फिन्स, थर्ड स्टेज आहे ते कुठे कनेक्टेड आहे जनरेटरला. तर इथे विंड टर्बाइन्स विथ लार्ज फिन्स आणि इथे मध्ये काय असेल, गिअरबॉक्स. तर गिअरबॉक्स काय आहे, इन्क्रीज द रोटेशन पर टाइम. इथे जनरेटर आणि जनरेटर ड्राईव्ह झालं, जनरेटर ड्राईव्ह झालं की इलेक्ट्रिसिटी, इथे इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. तर अशा या स्टेजेस आहेत विंड टर्बाइनच्या, 4 स्टेजेस आहेत. रिक्वायर अमाऊंट ऑफ वेलॉसिटी, कारण वेलॉसिटी जेवढी जास्त तेव्हाच, जेव्हा वेलॉसिटी वाढेल तेव्हाच हे विंड टर्बाईन जे काय आहे फिन्स हे रोटेट होणार आणि इट ड्राईव्ह जनरेटर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिकल एनर्जी. तर या पद्धतीने इथे ही डायग्रॅम तुम्हाला दिलेली आहे कायनेटिक एनर्जीची, सॉरी विंड मिलची डायग्रॅम ही दिलेली आहे. विंड मिल, द कायनेटिक एनर्जी इन विंड हॅज बीन यूज सिन्स लॉंग फॉर लिफ्टिंग ऑफ वॉटर, तुम्हाला सांगितलं. तर याच्यामध्ये काय होतं, रिक्वायर अमाऊंट ऑफ वेलॉसिटी लागते एअरची ऑर विंडची, आणि त्या साह्याने हे ब्लेड्स काय होतात, विंडमिलचे ब्लेड्स हे टर्बाईनचे ब्लेड्स हे रोटेट होतात हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचरने. इथे हा गिअर बॉक्स आहेत, एकदा का हे रोटेट झाले तर इथे गिअर बॉक्समध्ये रोटेशन हे वाढतं, म्हणून हे गिअर बॉक्स हा एक कॉम्पोनंट इथे हा जोडलेला आहे. आणि टू ड्राईव्ह द जनरेटर रोटेटचं टर्बाईन्समध्ये इथे गिअर बॉक्स आहे, आणि गिअर बॉक्सनंतर इथे जनरेट ड्राईव्ह झालं की इथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूसही होत असते. तर या पद्धतीने एअर इथे हे जे काही ॲरो आहेत इकडून ही रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वेलॉसिटी ऑफ एअर ती येते आहे. तर विंड टर्बाईन्स विथ कॅपॅसिटी राईट फ्रॉम लेस दॅन 1 kW टू अबाउट 7 MW, साधारणतः 7000 kW म्हणजे 7 MW आर कमर्शियली अवायलेबल. तर आर्थिकदृष्ट्या आपण जर बघितलं तर विंड टर्बाईनमध्ये विंड टर्बाईन्स जे काही असतात, विंड टर्बाईन्स जे स्पेशली विंड टर्बाईन्स म्हणजे विंड टर्बाईन्स हे वेगळे असतात, कारण विंड टर्बाईन्समध्ये जर आपण मध्ये बघितला एक कॉम्पोनंट आला होता गिअर बॉक्स. तर विंड टर्बाईन्स विथ कॅपॅसिटी राईट फ्रॉम कॅपॅसिटी जर बघितली त्याची, तर लेस दॅन 1 kW पासून सुरू होऊन ते अबाउट 7 MW पर्यंत असतात. 1 kW पासून ते 7000 kW पर्यंत असतात, लक्षात घ्या. 1 kW पासून ते 7000 kW विंड टर्बाईन्स हे असतात कमर्शियली अवायलेबल, हे मार्केटमध्ये असतात. डिपेंडिंग ऑन द विंड व्हेलॉसिटी अवायलेबल ॲट द साईट ऑफ इन्स्टॉलेशन. तर साईट ऑफ इन्स्टॉलेशन म्हणजे जिथे आपल्याला विंड एनर्जीपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे त्या ठिकाणी जे काही ती जी काही जागा आहे ती जागा ही स्पेसिफिक अशी प्लेस असावी लागते किंवा स्पेसिफिक अशी साईट असावी लागते. फॉर एक्झाम्पल इथे जर आपण सपोज इन मुंबईमध्ये आपण बघितलं की मुंबईमध्ये आपण विंड एनर्जीच्या साह्याने एनर्जी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो का, तर नाही करू शकत. विंड टर्बाईन विथ स्पेसिफिक कॅपॅसिटी इज सिलेक्टेड. तर यामध्ये जर बघितलं विंड व्हेलॉसिटी ॲट स्पेसिफिक लोकेशन त्यासाठी पाहिजे. स्पेसिफिक लोकेशन डिपेंड्स ऑन मेनी ज्योग्राफिकल कंडिशन्स, त्यासाठी ज्योग्राफिकल फॅक्टर्स. फॉर एक्झाम्पल माउंटेनन्स जे काय आहेत, माउंटेन जिथे आहेत तिथे चांगल्या प्रकारे आपण विंड मिल ह्या उभारणी करू शकतो. तर विंड टर्बाईन विथ स्पेसिफिक कॅपॅसिटी इज सिलेक्टेड. तर यामध्ये 1 kW टू अबाउट 7 MW, तर कुठे किती पद्धतीने एअर व्हेलॉसिटी आहे, एअर व्हेलॉसिटीची कॅपॅसिटी किती आहे, विंडची कॅपॅसिटी किती आहे, त्या कॅपॅसिटीनुसार विंड टर्बाईन्स हे घेतले जातात, त्या विंड टर्बाईन्सचा यूज होतो, लक्षात घ्या. डिपेंडिंग ऑन द विंड व्हेलॉसिटीनुसार त्या साईटवर किती विंड व्हेलॉसिटी अवेलेबल आहे, त्या
किती प्रमाणामध्ये विंड व्हेलॉसिटी त्या साईटवर त्या जागेवर विंड व्हेलॉसिटी अवेलेबल आहे, त्यानुसार विंड टर्बाईन जे काही आहेत हे विंड टर्बाईन त्या त्या स्पेसिफिक अशा कॅपॅसिटी ने सिलेक्ट करतात, स्पेसिफिक अशा कॅपॅसिटीने ते घेतात किंवा सिलेक्ट करतात. तसंच विंड टर्बाईन हे स्पेसिफिक अशा कॅपॅसिटीने, कारण विंड व्हेलॉसिटी इट इज डिपेंड, तर विंड व्हेलॉसिटी त्याला डिपेंड असते आणि त्या त्या विंड व्हेलॉसिटीनुसार ते विंड टर्बाईन हे सिलेक्ट केले जातात. नंतर आपण जर बघितलं द विंड व्हेलॉसिटी ॲज अ स्पेसिफिक लोकेशन, ठराविक अशा लोकेशनमध्ये सुद्धा, ठराविक अशा लोकेशनमध्ये हे विंड मिल हे उभारले जातात. मुंबईमध्ये उभारले तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल का, तर नाही होणार, लक्षात घ्या. तर त्यासाठी जॉग्राफिकल फॅक्टर्स हे महत्त्वाचे आहेत, मेनी जॉग्राफिकल फॅक्टर्स डिपेंड ऑन दिस विंड मिल प्रोड्यूस इलेक्ट्रिकल एनर्जी. विंड व्हेलॉसिटी इज युजली हाय ऑन सी शोर्स, तर मग कुठे विंड व्हेलॉसिटी इज युजली कुठे जास्त असते, सी शोअर्स, समुद्र पातळीला सी शोअर्स जे काही आहेत तर सी शोअर्सला विंड व्हेलॉसिटी ही जास्त असते. अँड दॅट एन्व्हायरमेंट इज ॲप्रोप्रिएट फॉर इन्स्टॉलेशन्स ऑफ विंड टर्बाईन, आणि त्या ठिकाणी आपण तशा प्रकारचे विंड टर्बाईन आपण यूज करतो. आणि या विंड एनर्जी इज, जर बघितलं विंड एनर्जी इज अ क्लीन सोर्स ऑफ एनर्जी, इज अ क्लीन एनर्जी सोर्स, तर विंड एनर्जी हा क्लीन एनर्जी सोर्स आहे. फक्त आपल्याला व्हेलॉसिटी ही रिक्वायर अमाऊंटमध्ये लागत असते, एअर व्हेलॉसिटी. हाऊ एवर द विंड व्हेलॉसिटी नेसेसरी फॉर विंड एनर्जी जनरेशन इज नॉट अवेलेबल एव्हरीवेअर, तर सगळीकडे तुम्हाला आधीच सांगितलं मी की विंड व्हेलॉसिटी जी आपल्याला गरजेची असते विंड एनर्जीसाठी, विंड एनर्जी जनरेशन प्लांटसाठी, इज नॉट अवेलेबल इन एव्हरीवेअर, सगळीकडे असेल का ती, नाही. तर सी शोअर एरिया असेल, माउंटेनस एरिया असेल, अशा ठिकाणी मात्र आपण त्या ठिकाणी जॉग्राफिकल कंडिशन्स त्याच्यामध्ये जॉग्राफिकल फॅक्टर्स हा डिपेंड आहे विंड मिल प्लांटसाठी. तर यामध्ये विंड एनर्जी जनरेशन इज नॉट अवेलेबल एव्हरीवेअर, तर विंड एनर्जी कुठेही सगळीकडे अवेलेबल नसतं. इन दॅट सेन्स यूज ऑफ विंड एनर्जी इज लिमिटेड, तर त्यामुळे जर आपण एनर्जी प्रोडक्शन विंड मिलने केलं तर विंड एनर्जी इज लिमिटेड, विंड एनर्जी कशा आहेत, लिमिटेड आहेत. तर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी हे दिलेलं आहे, तर यामध्ये अतिशय सोपा असा हा फ्लो चार्ट आहे एनर्जीचा. तर विंड म्हणजे जर बघितलं यामध्ये कायनेटिक एनर्जी इन द विंड, विंडमध्ये येणारा विंड येणारा जो काही एअर प्रेशर असेल किंवा व्हेलॉसिटी असेल, तर कायनेटिक एनर्जी इन द विंड, विंडमध्ये कोणती एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी असते, गतिज ऊर्जा असते विंडमध्ये, वाऱ्यामध्ये गतिज ऊर्जा असते, त्याचं कन्व्हर्शन कायनेटिक एनर्जी इन द टर्बाईन, टर्बाईन रोटेट्स होतात, तर कायनेटिक एनर्जीच्या साहाय्याने टर्बाईन्स हे रोटेट होतात. म्हणून काय, ती कायनेटिक एनर्जी इन अ विंड, विंडमध्ये असणारी कायनेटिक एनर्जी इज ट्रान्सफर इन टू द कायनेटिक एनर्जी इन द टर्बाईन, टर्बाईनमध्ये ट्रान्सफर होते. अँड कायनेटिक एनर्जी इन अ टर्बाईन अगेन गेट्स कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. तर या पद्धतीने हे इथे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये त्याचं कन्व्हर्शन हे होत असतं. इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन युजिंग सोलार एनर्जी, तर यामध्ये विंड टर्बाईन्स ऑफ डिफरंट कॅपॅसिटीचे विंड टर्बाईन्स तुम्हाला डायग्रॅममध्ये दाखवलेले आहेत. यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी आपण बघितला, नंतर यामध्ये विंड टर्बाईन ऑफ डिफरंट कॅपॅसिटीचे विंड टर्बाईन इथे तुम्हाला डायग्रॅम्समध्ये दिलेले आहेत. ब्लेड लेंथसुद्धा दिलेले आहेत, तर ब्लेड लेंथ 1.5 मीटरची ब्लेड लेंथ असणारे किंवा टर्बाईन जे काही आहेत, डिफरंट टाईप्स ऑफ टर्बाईन्सची लेंथ इथे, ब्लेड लेंथ इथे बघा 1.5 मीटर आहे, इथे 50 मीटर आणि 100 मीटर अशी ब्लेड लेंथ आहे. आणि कॅपॅसिटी जर बघितलं तर 2 किलोवॅट होम्स म्हणजे घरगुती जर आपण बघितलं विंड मिल तयार करायची असेल तर 2 किलोवॅटची एनर्जी आपण प्रोड्यूस करू शकतो.
1.5 meter ब्लेड लेंथ घेऊन, नंतर इथे विंड फार्म जर बघितलं तर या विंड फार्ममध्ये 50 मीटर हे ब्लेड लेंथ आहे. कॅपॅसिटी 2000 किलोवॅट एनर्जी प्रोड्यूस करण्याची विंड फार्ममध्ये तयार होत असते. आणि ऑफशोअर्स जर बघितलं, आपण बघितलं ऑफशोअर्स विंड टर्बाईन, याच्यामध्ये 100 मीटरची ब्लेड लेंथ आहे. कॅपॅसिटी बघा 6000 to 7000 किलोवॅट एनर्जी आपण प्रोड्यूस करू शकतो. आणि डिफरन्स याच्यामध्ये जर बघितलं हाईटसुद्धा 100 feet, 200 feet, 300, 400, 600, 700, up to 700 पर्यंत दिलेले आहेत. तर असे डिफरंट ब्लेड लेंथ घेऊन आपण कॅपॅसिटी डिफरंट वेलॉसिटीने आपण डिफरंट कॅपॅसिटीने आपण ज्या इलेक्ट्रिकल जनरेशन किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी ही प्रोड्यूस करू शकतो 6000 up to 7000 किलोवॅटपर्यंत. 2 किलोवॅटपासून ते 6000 up to 7000. तर हा एक आपण सोर्स बघितला विंड एनर्जी, इट इज अ ग्रीन एनर्जी सोर्स आहे. तर हा ग्रीन एनर्जी सोर्स आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पोल्युशन नाही. पुढचा सोर्स आपण बघतोय तो म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युझिंग सोलार एनर्जी. आता सोलार एनर्जी जर आपण बघितलं तर इट इज ऑल्सो ग्रीन सोर्स ऑफ एनर्जी. हा सुद्धा कसा क्लीन एनर्जी सोर्स आहे. युझिंग द एनर्जी इन द सनलाईटचा यूज करून आपण इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड इन टू टू वेज. तर इलेक्ट्रिक एनर्जी आपण प्रोड्यूस करू शकतो, जनरेट करू शकतो, मात्र त्याचे टू वेज आहेत, दोन मार्ग आहेत. तर फर्स्ट वेज जर बघितला, इन ऑल ॲबो मेथड्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन वी हॅव स्टडीड इलेक्ट्रिक जनरेटर इज ड्रिवन बाय युझिंग सम सोर्सेस ऑफ एनर्जी अँड इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय मेकिंग यूज ऑफ द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे प्रिन्सिपल वापरून आपण आतापर्यंतचे जे काही डिफरंट टाईप्स ऑफ सोर्सेस, एनर्जी सोर्सेस प्लांट बघितले किंवा डिफरंट टाईप्स ऑफ सोर्सेस आपण बघितले, त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये जनरेटर होतं. आणि जनरेटर काय होतं, जनरेटर हे रोटेट होत होतं, जनरेटर हे रोटेट होत होतं. कोणतं प्रिन्सिपल वापरून, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे प्रिन्सिपलच्या साह्याने जनरेटर रोटेट होतं आणि त्यापासून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी ही मिळत होते. मात्र हाउएवर इथे जर आपण बघितलं, इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी जनरेटेड डायरेक्टली फ्रॉम सोलार रेडिएशन्स विदाउट युझिंग जनरेटर. तर ह्या एनर्जीमध्ये मात्र आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो, मात्र विदाउट जनरेटरने आपण ते करू शकतो. इथे कोणत्याही प्रकारे आपण यामध्ये जनरेटरचा यूज आपण करू शकत, जनरेटरचा यूज आपण करत नाही. युझिंग जनरेटर अँड विदाउट युझिंग द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रिन्सिपलच्या साह्यानेच जनरेटरमध्ये जी काही कॉईल आहे किंवा मॅग्नेट आहे, दोघांपैकी एक हा कंपल्सरी रोटेट असतो आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या साह्याने आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट केली. आतापर्यंत आपण जनरेटर त्याच्यासाठी यूज केलं, मात्र इथे सोलार एनर्जीमध्ये जर बघितलं तर इथे जनरेटरचा यूज होत नाही आणि त्याच पद्धतीने इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे प्रिन्सिपल इथे वापरले जात नाही. दिस हॅपन्स इन सोलार फोटोवॉल्टिक सेल. तर हे कशामुळे घडलं आहे, हे कशामुळे घडू शकतं, इथे जनरेटरचा यूज का होत नाही, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे प्रिन्सिपल का वापरलं जात नाही, कारण हे फोटोव्होल्टाईक सेल्स जे काही आहे, या फोटोव्होल्टाईक सेल्समुळे हे घडून येत असतं. सोलार फोटोव्होल्टिक सेल्स कन्वर्ट द सोलार एनर्जी. तर सोलार फोटोव्होल्टिक सेल जे काही आहेत, फोटोव्होल्टिक इफेक्ट आपण त्याला म्हणतो, तर सोलार फोटोव्होल्टिक सेल्स इज डायरेक्टली कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. तर याचं रूपांतर डायरेक्टली सोलार फोटोव्होल्टिक सेल जे काही आहे, हे
डायरेक्टली कन्वर्ट करता है सोलर एनर्जी कन्वर्टेड इनटू डायरेक्टली सोलर एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. तर फोटोवोल्टिक सेलच्या साह्याने त्याच्या मदतीने आपण सोलार एनर्जीचं कन्वर्शन हे डायरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करू शकतो. सेकंड जर आपण बघितलं, फर्स्ट सांगितलं मी तुम्हाला फोटोवोल्टिक सेलच्या साह्याने डायरेक्टली कन्वर्शन आपण करू शकतो विदाउट यूज ऑफ जनरेटर अँड विदाउट प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. नंतर सेकंड जर बघितलं आपण तर इन द सेकंड मेथड जर आपण पाहिली द एनर्जी इन सोलार रेडिएशन, सोलार रेडिएशनमध्ये काय असते, एनर्जी असते. द सोल एनर्जी इन सोलार रेडिएशन इज कन्वर्टेड इनटू थर्मल एनर्जी फर्स्ट. मग सोलार रेडिएशनचा यूज करून सोलार रेडिएशनमध्ये जी एनर्जी असते त्या एनर्जीचं कन्वर्शन हे थर्मल एनर्जीमध्ये केलं जातं आणि नंतर थर्मल देन टर्बाईन जनरेटर सिस्टीम इज ड्रिवन युझिंग दॅट थर्मल एनर्जी टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आणि नंतर आपण बघितलं की थर्मल पॉवर प्लांटप्रमाणे मग थर्मल एनर्जीचं एकदा कन्वर्शन झालं की मग नंतर थर्मल पॉवर प्लांटचं कन्वर्शन आपण कशामध्ये करू शकतो, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करू शकतो युझिंग टर्बाईन जनरेटर सिस्टीम त्याच्यामध्ये यूज केली जाते. तर अशा दोन पद्धतीने आपण इथे सोलार एनर्जीचं कन्वर्शन आपण कशामध्ये करू शकतो, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करू शकतो. तर त्याच्यामधला फर्स्ट तुम्हाला सांगितलं सोलार फोटोव्होल्टाईक सेल. फोटो मीन्स लाईट. तर सोलार फोटोव्होल्टाईक सेल मध्ये जर आपण अभ्यासलं याच्यामध्ये एक कंडक्टर असतो, सेमीकंडक्टर सिलिकॉन. तर सोलार फोटोवॉल्टिक सेल आपण बघतोय. तर सोलार फोटोवॉल्टिक सेलमध्ये डायरेक्टली सोलार एनर्जीचं कन्वर्शन हे डायरेक्टली कशामध्ये होत असतं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं. आणि सोलार एनर्जीमध्ये जे काही नॅचरली जे काही करंट असतं ते डी सी करंट असतं. तर सोलार फोटोवॉल्टिक सेल कन्वर्ट्स द सोलार रेडिएशन एनर्जी इज डायरेक्टली इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. दिस इज कॉल्ड ॲज सोलार फोटोवॉल्टिक इफेक्ट. त्या इफेक्टला, त्या परिणामाला सोलार फोटोवॉल्टिक इफेक्ट असं म्हणतात. डायरेक्टली कन्वर्टेड सोलार एनर्जी और सोलार रेडिएशन इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. दॅट इफेक्ट इज कॉल्ड ॲज सोलार फोटोवॉल्टिक सेल त्याला म्हणतात. द इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटेड थ्रू दिस एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस इज डी सी इन अ नेचर. तर इलेक्ट्रिकल जनरेशन जे जनरेट होतं याच्यामध्ये जी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते तर ही जी काही एनर्जी जनरेट होते थ्रू दिस एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस डी सी इन नेचर. तर आपल्याला सोलार रेडिएशनकडून कोणत्या याच्यामध्ये मिळते, ती डी सी डायरेक्ट करंटमध्ये असते, ते डी सी इन नेचरमध्ये ती मिळत असते. दिस सोलार सेल्स आर मेड ऑफ स्पेशल टाईप ऑफ मटेरियल कॉल्ड ॲज सेमीकंडक्टर. राईट. इथे तर दिस सोलार सेल्स आर मेड अ स्पेशल टाईप ऑफ मटेरियल. तर सोलार सेल जे काही आहे हे सोलार सेल स्पेशल टाईप ऑफ मटेरियलपासून तयार झालेले आहेत, स्पेशल टाईप ऑफ कंडक्टरपासून तयार झाले आहेत. त्याला म्हणतात सेमीकंडक्टर. सेमी मीन्स हाफ म्हणजेच काय की सेमीकंडक्टर. फॉर एक्झाम्पल सिलिकॉनचा यूज आपण येथे करतो. सिलिकॉन जर बघितलं तर सिलिकॉन कसं आहे, मेटॅलॉइड आहे. मेटॅलॉइड म्हणजे तो काही मेटलचे पण प्रॉपर्टी दाखवतो आणि काही नॉन मेटलचे पण प्रॉपर्टी दाखवतो. तर अशा सेमीकंडक्टर दोन्ही याचे यूज तो करतो. तर यामध्ये इन्सुलेटर म्हणून पण तो कार्य करत असतो आणि कंडक्टर म्हणून पण कार्य करत असतो, म्हणून त्याला सेमीकंडक्टर असं म्हणतात. तर सेमीकंडक्टर इथे कोणता घेतला आहे, तो म्हणजे सिलिकॉन घेतला आहे. दिस सोलार सेल्स आर मेड ऑफ स्पेशल टाईप ऑफ सेमीकंडक्टर, इट इज कॉल्ड ॲज सिलिकॉन. तर कोणता मेटॅलॉइड इथे आपण घेतला आहे, तो म्हणजे सिलिकॉन, कारण तो कंडक्टर पण आहे आणि इन्सुलेटर पण आहे, म्हणून सेमीकंडक्टर त्याला म्हणतात. अ सिलिकॉन सोलार सेल ऑफ डायमेन्शन 1 सेंटीमीटर स्क्वेअर.
जनरेट्स करंट ऑफ अबाउट 30 मिली एम्पियर. तर बघितलं याच्यामध्ये जर सिलिकॉन आपण घेतलं आहे तर सिलिकॉन सोलार सेल ऑफ डायमेन्शन, सोलार सेलच्या सिलिकॉनचं डायमेन्शन 1 सेंटीमीटर स्क्वेअर. 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे तुम्ही स्केलमध्ये बघू शकता. तर 1 सेंटीमीटर स्क्वेअर जर आपण हे करायचं असेल, अ सिलिकॉन सोलार सेल ऑफ डायमेन्शन किती डायमेन्शन त्या सेलचं किती आहे 1 सेंटीमीटर स्क्वेअर, तर तो 1 सेंटीमीटर सोलार सेल किती इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, तर तो 30 मिली एम्पियर. मग 30 मिली एम्पियर अतिशय खूप अशी 30 मिलियन एम्पियर ही जी काही इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ती खूप छोटी आहे. त्याच्यामध्ये फक्त आपला तो LED जो लाईट असतो छोटासा असा, तो LED लाईट हा पेटू शकतो. तर 30 मिली एम्पियर इट इज अ निग्लिजिबल इलेक्ट्रिक जनरेशन अँड पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अबाउट 0.5 व्होल्ट्स. आणि त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर स्क्वेअर डायमेन्शन सोलार सेल ही 30 मिली एम्पियर करंट ही प्रोड्यूस करत असते आणि पोटेन्शियल डिफरन्स किती असतो 0.5 व्होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स असतो. दज अ सिलिकॉन सोलार सेल ऑफ डायमेन्शन, मग हे अतिशय निग्लेक्ट आहे किंवा खूप कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण छोटासा असा तो LED लाईट असतो ना, तो पेटवू शकतो फक्त. मग त्यासाठी जर आपण सोलार सेल डायमेन्शन ज्या सोलार सेलचं डायमेन्शन अबाउट 100 सेंटीमीटर स्क्वेअर विल जनरेट, जर आपण 100 सेंटीमीटर स्क्वेअर डायमेन्शन असलेली सोलार सेल घेतली तर त्यामध्ये 3 एम्पियर एवढं करंट हे प्रोड्यूस होत असतं. 3 एम्पियर करंट विल बी प्रोड्यूस अँड 0.5 व्होल्ट करंट, सॉरी 0.5 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड. तर त्यामध्ये म्हणजेच काय की 100 सेंटीमीटर स्क्वेअर डायमेन्शन असलेली सोलार सेल आपल्याला 3 एम्पियर एवढं करंट हे प्रोड्यूस करत असते आणि 0.5 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स हे प्रोड्यूस करत असते. रिमेंबर दॅट पोटेन्शियल डिफरन्स अवेलेबल फ्रॉम सोलार सेल इज इंडिपेंडंट ऑफ इट्स एरिया. तर हे कशावर, यामध्ये जर आपण बघितलं की पोटेन्शियल डिफरन्स अवेलेबल फ्रॉम सोलार सेल इज इंडिपेंडंट ऑफ इट्स एरिया, तर इंडिपेंडंट असं आहे एरियावर. तर डायमेन्शन जर बघितलं, आपण 1 सेंटीमीटर स्क्वेअरची सोलार सेल ही 0.30 मिली एम्पियर एवढं करंट प्रोड्यूस करते आणि 0.5 व्होल्ट प्रोड्यूस ती पोटेन्शियल डिफरन्स करत असते. आणि 100 सेंटीमीटर डायमेन्शन असलेली सोलार सेल आपण घेतली तर ती 3000 मिली एम्पियर एवढं करंट प्रोड्यूस करते. 3000 मिली एम्पियर म्हणजे किती, 3 एम्पियर करंट ती प्रोड्यूस करते. अँड 0.5 व्होल्टेज हे पोटेन्शियल डिफरन्स हे निर्माण करत असते. तर आपण फ्लो चार्ट आपण जर बघितला याचा, एनर्जी इन अ सनलाईट अतिशय सोपा असा आहे फोटोव्होल्टाईक सेलचा जर एनर्जी फ्लो चार्ट बघितला तर एनर्जी इन अ सनलाईट इज डायरेक्टली कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिक पॉवर ऑर जनरेट इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिक पॉवर DC करंटमध्ये आपल्याला ते डायरेक्टली मिळत असतं. फोटोव्होल्टाईक इफेक्ट आपण त्याला म्हणतो. इफ टू सोलार सेल्स आर कनेक्टेड इन अ सिरीज, समजा आपण इन अ डायग्रॅममध्ये तुम्हाला इथे दाखवलं आहे, तर ह्या 2 सेल्स आहेत, सेल 1 अँड सेल 2. दिस 2 सेल्स आर कनेक्टेड इन अ सिरीज एज शोन इन फिगर 5.23. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स ऑप्टेन फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज ॲडिशन द पोटेन्शियल डिफरन्सेस ऑफ इंडिव्हिज्युअल सोलार सेल. तर प्रत्येकाचं पोटेन्शियल डिफरन्स या सिरीजमध्ये ॲड होत असतं, म्हणजे सेल 1 पण आणि सेल 2 पोटेन्शियल डिफरन्स. म्हणून इथे टोटल V इज इक्वल टू V1 प्लस V2 दिलं आहे. म्हणजेच काय की टोटल पोटेन्शियल डिफरन्स हे कोणाकोणाचं होणार, मग V1 या सेलचं पोटेन्शियल डिफरन्स प्लस V2 या सेलचं पोटेन्शियल
डिफरन्स आहे, एकत्र मिळून आपल्याला यामध्ये पोटेन्शियल सेरीजमध्ये मिळत असते. हाउएवर द करंट जनरेटेड फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज इक्वल टू द करंट फ्रॉम एन इंडिव्हिज्युअल सेल्स. मात्र याच्यामध्ये करंट जर बघितलं आपण या सेरीजमध्ये, या टू ज्या सेल्स दिलेल्या आहेत यामध्ये करंट जे आहे करंट रिमेन सेम. इथे करंटमध्ये करंट फ्रॉम द इंडिव्हिज्युअल सेल्स आर नॉट ॲडेड, तर करंट हे ॲड होत नाही याच्यामध्ये, फक्त काय ॲड होतं, पोटेन्शियल डिफरन्स ॲड होतो. तर करंट जनरेटेड फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज इक्वल टू द करंट फ्रॉम द इंडिव्हिज्युअल सेल्स. इंडिव्हिज्युअल सेल्स एवढंच करंट हे दोघांचं असतं, म्हणजे करंट हे ॲड होत नाही, तर इथे पोटेन्शियल डिफरन्स हे ॲड होतो. इट मीन्स दॅट सोलार सेल्स आर कनेक्टेड इन अ सेरीज. समजा आपण सोलार सेल्स इथे टू सेल्स आहेत हे जर आपण सेरीजमध्ये कनेक्टेड केला तर करंट फ्रॉम इंडिव्हिज्युअल सेल्स आर नॉट ॲडेड, करंट इथे ॲड होत नाही तर पोटेन्शियल डिफरन्स इथे ॲड होतं. नंतर आपण सेकंड 5.24 डायग्रॅममध्ये जर आपण अभ्यासलं, इथे सुद्धा ह्या टू सेल्स आहेत मात्र ह्या पॅरलली कॉम्बिनेशनमध्ये आहेत. तर ह्या सिमिलरली इन 5.24 सोलार सेल्स आर कनेक्टेड, सोलार सेल्स आर कनेक्ट इन अ पॅरेलल. तर ह्या पॅरेललमध्ये कनेक्शन यांचं केलेले आहे, टुवर्ड्स द टू एंड्समध्ये ते असतात पॅरेलल्स. तर यामध्ये द करंट जनरेटेड फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज द समेशन ऑफ द करंट्स फ्रॉम अन इंडिव्हिज्युअल सोलार सेल्स. याच्यामध्ये काय हे होतं, याच्यामध्ये करंट हे ॲड होत असतं. सोलार सेल सोलार सेलचं हे फर्स्ट याच्यामध्ये हे आय वन करंट आणि हे आय टू करंट, तर जंक्शन पॉईंटला ते एकत्र ॲड होतं. देअरफोर टोटल करंट इज इक्वल टू आय इज इक्वल टू आय वन प्लस आय टू, इथे या डायग्रॅममध्ये दिलेलं आहे. मात्र 5.24 हे आपण बघितलं की पोटेन्शियल डिफरन्स, हाऊ एवर जर पोटेन्शियल डिफरन्स आपण बघितला तर पोटेन्शियल डिफरन्स ऑप्टेन फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज द सेम. पोटेन्शियल डिफरन्स इथे काय असतो, सेम असतो. पॉइंटर पोटेन्शियल डिफरन्स हा सेम असतो, म्हणजे इथे जर सपोज 0.5 व्होल्ट एम्पियर, सॉरी 0.5 व्होल्टेजचं पोटेन्शियल डिफरन्स निर्माण झालं तर इथे पण 0.5 व्होल्टेजच असेल. मात्र इथे जर करंट बघितलं आपण 3 मिली एम्पियर, तर इथे 3 मिली एम्पियर, म्हणजे एकूण किती होणार, 6 मिली एम्पियर करंट हे ॲड होणार. कशामध्ये, पॅरेलल सिरीजमध्ये. तर यामध्ये कनेक्शन इन पॅरेललमध्ये जर बघितलं तर द करंट जनरेटेड फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज द समेशन ऑफ करंट. समेशन म्हणजे त्यांची ॲडिशन, कोणाची, करंट हे ॲड होणार, सेल वनमधलं करंट आणि सेल टूमधलं करंट हे ॲड होणार फ्रॉम द इंडिव्हिज्युअल सोलार सेल, म्हणजे प्रत्येक सोलार सेलचं करंट हे ॲड होणार. आणि पोटेन्शियल डिफरन्स ऑप्टेन फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज द सेम. मात्र तो पोटेन्शियल डिफरन्स कसा राहणार, सेम राहणार फ्रॉम इंडिव्हिज्युअल सेल. दज इफ टू सोलार सेल्स आर कनेक्टेड इन पॅरेलल, पॅरेललमध्ये जर टू सोलार सेल्स कनेक्ट केले तर काय होणार, द पोटेन्शियल डिफरन्स फ्रॉम द कनेक्टेड इन द पॅरेलल, द करंट जनरेटेड फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज द समेशन ऑफ द करंट फ्रॉम अ इंडिव्हिज्युअल सोलार सेल. द पोटेन्शियल डिफरन्स इज द सेम ॲट द पोटेन्शियल डिफरन्स आर नॉट ॲडेड. तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे पॅरेलल सेरीजमध्ये पोटेन्शियल डिफरन्स हा ॲडेड होत नाही, करंट ॲड होतो. मात्र सेरीजमध्ये काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स हा ॲड होतो, करंट मात्र सेम राहतं. फर्स्ट 5.23 काय होतं, इथे करंट हे काय राहतं, सेम राहतं, पोटेन्शियल डिफरन्स ॲड होतं. पॅरेलल कनेक्शनमध्ये करंट ॲड होतो, पोटेन्शियल डिफरन्स रिमेन सेम. द पॉवर अवेलेबल फ्रॉम द सोलार सेल्स इज डीसी. तर आपल्याला जे सोलार सेल्समध्ये जे पॉवर मिळतं ते कसं असतं, तर द पॉवर अवेलेबल फ्रॉम द सोलार सेल्स इज डीसी. सो इन ॲप्लिकेशन्स विच नीड डीसी पॉवर, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक लाईट्स बेस ऑन लाईट इमिटिंग डायोड्स, द एनर्जी कॅन बी डायरेक्टली यूज. तर डीसी करंट आपल्याला मिळत असतं, करंट जे काही अवेलेबल होतं आपल्याला तर ते सोलार सेलमध्ये, तर ते कसं असतं, डायरेक्टली डीसी करंट असतं. इथे बघा तुम्हाला काही हे दिलेले आहेत, सोलार सेल्स हे सेरीजमध्ये दिलेले आहेत, त्या सेरीजपासून सोलार पॅनल्स हे तयार होतात. सेरीजमध्ये
फर्स्ट सीरीज, सेकंड, थर्ड, फोर्थ अशा सीरीज मिळून हे सोलार पॅनल्स तयार झाले आहेत. 5.25 मध्ये दिले आहे. अ सोलार पॅनल्स मेड फ्रॉम 36 सोलार सेल. हे 36 सोलार सेल ह्या सिरीजमध्ये आणि पॅरेलल सिरीजमध्ये अरेंज केले आहेत आणि नंतर सिरीजमधून ते नंतर पॅरेललमध्ये ते आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने इथे सोलार पॅनल्स हे तयार झालं आहे. 36 सोलार सेल्स मिळून इथे तयार झालं आहे. तर सोलार सेल जर आपण बघितले तर सोलार सेल मॉड्यूल आपण बघितलं सेल्स इन सिरीजमध्ये. सोलार सेल्स हे सिरीजमध्ये आपण लावलं आहे तर त्यापासून ते पॅरेलल याच्यामध्ये येतात आणि त्यापासून हे इथे स्ट्रिंगचं मॉड्यूल्स तयार झालं आहे सिरीजमध्ये. सिरीजमध्ये स्ट्रिंगचं मॉड्यूल हे सिरीज लावले आहेत. बघा हे सेल्स सिरीजमध्ये एक सेल होतं मॉड्यूल, नंतर हे स्ट्रिंग तयार झालं आणि स्ट्रिंगपासून तयार काय होतं इकडे बघा. तर स्ट्रिंग्सपासून इथे सोलार पॅनल पॅनल आणि मग इथे स्ट्रिंग्स इन पॅरेलल ॲरे हे तयार झालेले आहेत. तर या पद्धतीने ॲरे हे तयार झालेले तुम्हाला डायग्रॅममध्ये हे दिसतील. कन्वर्शन ऑफ एनर्जी जनरेटेड बाय सेल्स टू एसी फॉर्म बाय युझिंग इन्व्हर्टर. तर इथे आपण जर बघितलं तर पॉवर जी आपल्याला अवेलेबल असते सोलार सेलची ती कोणत्या नेचरमध्ये असते, डी सी नेचरमध्ये असते. म्हणजे डी सी नेचर म्हणजे डायरेक्ट करंटमध्ये असते. सो इन ॲप्लिकेशन्स विच नीड डी सी पॉवर, तर डी सी पॉवरचं कन्व्हर्शन हे कशामध्ये केलं जातं, ए सी पॉवरमध्ये केलं जातं. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक लाईट्स बेस ऑन लाईट इमिटिंग डायोड्स जे काय आहेत, इलेक्ट्रिकल लाईट्स जे काय आहेत लाईट इमिटिंग डायोड्सचे द एनर्जी कॅन बी डायरेक्टेड डायरेक्टली यूज होतात. हाउएव्हर सिन्स जर आपण याच्यामध्ये बघितलं एनर्जी फ्रॉम सोलार सेल इज अवेलेबल ओनली इन प्रेझेन्स ऑफ द सनलाईट, सनलाईटमध्ये आपल्याला ते मिळत असतं. द एनर्जी हॅज टू बी स्टोअर इन बॅटरीज. तर अशा वेळेला आपण इन्व्हर्टर आपण वापरतो. तर इन्व्हर्टरमध्ये सुद्धा बॅटरी तुम्हाला माहिती असेल, तर त्यामध्ये जर बघितली तर त्या बॅटरीजमध्ये सुद्धा काय असते, एनर्जी ही स्टोअर असते. तर यामध्ये एनर्जी फ्रॉम सोलार सेलपासून जी अवेलेबल एनर्जी असते ही कोणत्या फॉर्ममध्ये असते, सनलाईटच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळत असते. द एनर्जी हॅज टू बी स्टोअर इन अ बॅटरीज, अशी एनर्जी कशामध्ये साठवली जाते, बॅटरीमध्ये. बॅटरीमध्ये ही साठवली जाते. फॉर एक्झाम्पल ही डायग्रॅम तुम्हाला दिली सोलार सेल, हे सोलार सेल जी काही आहे याच्यामध्ये हे सगळं करंट जे काही आहे किंवा हे एनर्जी कशामध्ये, बॅटरीमध्ये साठवली जाते. बॅटरीज फॉर यूज ॲट लेटर टाईम, नंतर मग त्या बॅटरीचा यूज आपण नंतर करू शकतो, आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा करू शकतो. हाउएव्हर मोस्ट ऑफ द इक्विपमेंट इन डोमेस्टिक, जर आपण घरगुती इक्विपमेंट जर बघितले तर घरगुती इक्विपमेंटमध्ये किंवा मग ॲज वेल एज इंडस्ट्रीयल यूज जर बघितलं तर हे डोमेस्टिक यूज आणि इंडस्ट्रीयल यूज हे ए सी करंटवर असतं. लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वर्किंग ऑन अँड ए सी करंट, तर ए सी करंटमध्ये असतं, ए सी पॉवरमध्ये असतं. इंडस्ट्रीयल यूज रन ऑन ए सी अँड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ऑल्सो रन ऑन वर्किंग ऑन ए सी, ए सी पॉवर, ए सी पॉवरमध्ये ते असतं. इन सच केसेस अशा प्रकारे ह्या केसेसमध्ये काय केलं जातं, मग डी सी सोलार पॉवर मस्ट बी कन्व्हर्टेड इन टू ए सी पॉवर. तर डी सी पॉवरचं कन्व्हर्शन हे ए सी पॉवरमध्ये केलं जातं. डी सी पॉवर इज कन्व्हर्टेड इन टू ए सी पॉवर युझिंग अन इलेक्ट्रिकल डिवाईस. जो इलेक्ट्रिकल डिवाईस असतो त्याला आपण इन्व्हर्टर, तर इन्व्हर्टर जर आपण घरात असेल तुमच्या तर इन्व्हर्टर आपण जेव्हा बसवतो तर त्याच्यासोबत काय असतं, बॅटरी असते. तर या बॅटरीमध्ये बघा या सोलार सेल जे काही आहे तर याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी ही बॅटरीमध्ये इन्व्हर्टरमध्ये जेव्हा लाईट जाते तेव्हा इन्व्हर्टरमध्ये ए सी फॉर्ममध्ये होऊन मग ते आपल्याला इलेक्ट्रिकल इक्विपमेंट लाईट लागण्यासाठी लावण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. तर इन्व्हर्टरच्या सोबत बॅटरी ही असतेच, म्हणजेच काय, बॅटरीमध्ये स्टोअर हे करंट हे स्टोअर केलं जातं. डी सीचं कन्व्हर्शन हे ए सीमध्ये केलं जातं आणि नंतर ते ए सीचं कन्व्हर्शन आपल्या घरगुती इक्विपमेंटसाठी त्याचा यूज हा होत असतो. तर अशा पद्धतीने
डीसी सोलार पॉवर मस्ट बी कन्वर्टेड टू एसी पॉवर. डीसीचं कन्वर्शन हे एसीमध्ये होतं युजिंग इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक डिवाइस. जो काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे त्याला आपण इन्व्हर्टर असं म्हणतो. तर ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला ते दिलेलं आहे. वी हॅव सीन दॅट मेनी सोलार पॅनल्स कॅन बी कनेक्टेड टुगेदर. तर इथे जर आपण बघितले स्केमॅटिक ऑफ सोलार फोटोवॉल्टेक सेल्स, तुम्हाला इथे ही डायग्रॅम ही दिलेली आहे. तर स्केमॅटिक ऑफ सोलार फोटोवॉल्टेक सेल, तर यामध्ये सोलार पॅनल्स हे दिसत आहे. सोलार ॲरे आहेत, हे सोलार ॲरे आहेत. पॅरेलल आणि सिरीजमध्ये जर बघितलं तुम्ही, तर सिरीजमध्ये वी हॅव सीन दॅट मेनी सोलार पॅनल्स कॅन बी कनेक्टेड टुगेदर टू जनरेट व्हॉट एवर एनर्जी वी नीड. जशी एनर्जी लागेल तसं ते हे नीड जोडले, जशी एनर्जीची रिक्वायरमेंट असेल तसं आपल्याला सोलार पॅनल्स हे कनेक्ट करू शकतो आपण. आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स हवा असेल जास्त, तर त्यासाठी सुद्धा आपण बघितलं सिरीजमध्ये. आणि जर करंट हवं असेल तर पॅरेललमध्ये आपण ते जोडतो, ते आपण बघितलं ॲज शोन इन फिगर. इथे तुम्हाला स्कीमॅटिक डायग्रॅम ही दिलेली आहे सोलार फोटोवॉल्टेक स्टेशनची. सोलार फोटोवॉल्टेक स्टेशनची डायग्रॅम इथे दिलेली आहे. तर यामध्ये द डीसी पॉवर जनरेटेड फ्रॉम दीज पॅनल्स, हे जे काही पॅनल्स आहेत यामधून कोणत्या डीसी करंट हे जनरेट होत असतं. डीसी पॉवर म्हणजे डायरेक्ट करंट हे जनरेट होतं फ्रॉम दीज सोलार पॅनल्स. इज फर्स्ट कन्व्हर्टेड इन टू एसी पॉवर. नंतर याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, एसीमध्ये होतं. आणि एसीमध्ये झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या साह्याने, इथे बघा इथे इन्व्हर्टर अँड ट्रान्सफॉर्मर जोडलेला आहे. बॅटरीच्या ऐवजी इथे ट्रान्सफॉर्मर आहे बघा. तर ह्या सोलार पॅनल्स, हे सोलार पॅनल्समध्ये बघितलं तर हे डी सी करंट असतं, इट इज कन्व्हर्टेड इन टू ए सी करंट. आधी कशामध्ये त्याचं कन्व्हर्शन करण्यात येतं, ए सी करंटमध्ये त्याचं कन्व्हर्शन करण्यात येतं. आणि नंतर ए सी पॉवरमध्ये म्हणजे अल्टरनेट करंट मध्ये त्याचं रूपांतर करण्यात येतं. डायरेक्ट करंटचं अल्टरनेट करंटमध्ये त्याचं रूपांतर करण्यात येतं. आणि नंतर ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्म द व्होल्टेज अँड करंट लेवल्स. तर हे जे काही ट्रान्सफॉर्मर इथे लावलेलं दिसत आहे, तर हे ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्म करतं व्होल्टेज अँड करंट लेवल ऑफ द जनरेटेड पॉवर. तर डी सी करंटचं डायरेक्ट करंटचं अल्टरनेट करंटमध्ये रूपांतर होतं इथे. आणि ट्रान्सफॉर्मर हे ट्रान्सफॉर्म करत असतं व्होल्टेज लेवल आणि करंट लेवल ट्रान्सफॉर्म करत असतं ऑफ द जनरेटेड पॉवर. अँड देन इट इज फेड इन टू द इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन. आणि नंतर मग हे जे काही ग्रीड दिसत आहेत, या ग्रीडच्या साह्याने, पॉवर ग्रीडच्या साह्याने इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट होत असते डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये. इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या साह्याने हे जे काही ग्रीड आहे, त्या पॉवर ग्रीडच्या साह्याने इलेक्ट्रिसिटी ही डिस्ट्रीब्यूट होते. फिगर 5.28 ही स्कीमॅटिक ऑफ सोलार पॉवर फोटोवोल्टेक स्टेशनची तुम्हाला दिलेली आहे. तर हा फर्स्ट वे आपण बघितला. नंतर सेकंड वे जो काय आहे, लास्ट सोलार थर्मल पॉवर प्लांट, हा सेकंड लास्ट वे आहे. सोलार थर्मल पॉवर प्लांटमध्ये वी हॅव सीन दॅट थर्मल एनर्जी. तर यामध्ये जर बघितलं आपण सोलार थर्मल पॉवर प्लांट, तर सोलार थर्मल म्हणजे तुम्हाला स्टीम आपल्याला माहिती आहे, थर्मल म्हणजे स्टीम. तर सोलार एनर्जीचं कन्वर्शन हे थर्मल एनर्जीमध्ये केलं जातं. सोलार एनर्जीचं कन्वर्शन हे थर्मल एनर्जीमध्ये केलं जातं. आणि मग वी हॅव सीन दॅट थर्मल एनर्जी जनरेटेड फ्रॉम कोल अँड न्यूक्लिअर फ्युएल. आधीच आपण थर्मल पॉवर प्लांट बघितलं. न्यूक्लिअर फ्युएलमध्ये पण थर्मल एनर्जी जी काही आहे कॅन बी यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी जनरेट होण्यासाठी थर्मल एनर्जीचा आपण यूज करतो थर्मल पॉवर प्लांटमध्ये, न्यूक्लिअर एनर्जीमध्ये. तसंच या प्लांटमध्ये सुद्धा, सोलार थर्मल पॉवर प्लांटमध्ये सुद्धा थर्मल एनर्जी कॅन ऑल्सो बी जनरेटेड फ्रॉम सोलार रेडिएशन. तर सोलार रेडिएशनपासून थर्मल एनर्जी ही जनरेट केली जाते. आणि जनरेट केल्यानंतर
तयार केली जाते थर्मल एनर्जी, सोलार रेडिएशनपासून थर्मल एनर्जी ही प्रोड्यूस केली जाते, जनरेट केली जाते अँड कॅन बी यूज फॉर इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन. आणि नंतर त्याचा यूज कशासाठी होतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी होतो, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी होते. डिफरंट स्टेजेस हे तुम्हाला सोलार थर्मल पॉवर प्लांटचे दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल त्याची डिफरंट स्टेजेस ह्या दिलेल्या आहेत 5.29 डायग्रॅम्समध्ये. फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग सनलाईट्स, कॉन्सन्ट्रेटर्स हे इथे बसवलेले असतात. कॉन्सन्ट्रेटर्स काय करतात, कलेक्ट जे काही सनलाईट्स आहेत, सनरेज आहेत, ते कलेक्ट करत असतात, सनरेज कलेक्ट करत असतात कॉन्सन्ट्रेटर्स. आणि नंतर इथे ॲब्सॉर्बर आहेत, ॲब्सॉर्बर फॉर ॲब्सॉर्बिंग द कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट. जे इथे कॉन्सन्ट्रेटर्स बसवलेले आहेत, या कॉन्सन्ट्रेटरच्या साह्याने सनलाईट हा कलेक्ट केला जातो. आणि नंतर हे जे काही इथे ॲब्सॉर्बर असतात, ह्या ॲब्सॉर्बरच्या साह्याने जे कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट आहेत त्याचं ॲब्सॉर्शन केलं जातं, ॲब्सॉर्बर फॉर ॲब्सॉर्बिंग कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट. आणि नंतर पुढे जर बघितलं तर ते ॲब्सॉर्बर फॉर ॲब्सॉर्बिंग कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट, त्याचं कन्वर्शन हे स्टीममध्ये केलं जातं. इथे स्टीम भरपूर प्रमाणामध्ये स्टीम तयार होते आणि त्याचं स्टीम टर्बाईन रोटेट करण्यासाठी आणि स्टीम टर्बाईन ड्राईव्ज इलेक्ट्रिकल जनरेटर अँड इलेक्ट्रिकल जनरेटर प्रोड्यूस इलेक्ट्रिक एनर्जी ऑर इलेक्ट्रिसिटी. तर या पद्धतीने इलेक्ट्रिक एनर्जी इथे प्रोड्यूस होत असते. या पद्धतीने हे डिफरंट स्टेजेस हे दिलेले आहेत इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होण्याच्या किंवा इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होण्याच्या. तर ॲज शोन इन फिगर मेनी रिफ्लेक्टर्स, आता ही जर बघितली स्कीमॅटिक ऑफ सोलार थर्मल पॉवर प्लांटची डायग्राम ही तुम्हाला दिलेली आहे. तर यामध्ये इथे ॲब्सॉर्बर दिलेले आहेत, हे ॲब्सॉर्बर दिलेले आहेत. तर या सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये ॲब्सॉर्बर आहेत. ॲज शोन इन मेनी रिफ्लेक्टर्स रिफ्लेक्ट अँड कॉन्सन्ट्रेट सोलार रेडिएशन, ॲब्सॉर्बर आहेत. तर ते ॲब्सॉर्बर काय करतात, हे सोलार रेडिएशन काय करतात, हे जे काही ॲब्सॉर्बर आहेत सोलार रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात. आणि नंतर या पद्धतीने हे जे दिलेले आहेत वर्क याच्यात कर्व शेपमध्ये, तर या कर्व शेपमध्ये हे जे काही हे कर्व शेपमध्ये हे जे ॲब्सॉर्बर आहेत, तर हे ॲब्सॉर्बर हीट ॲब्सॉर्ब करत असतात. आधी इथे रिफ्लेक्टर्स असतात, तर रिफ्लेक्टर्स रिफ्लेक्ट ऑर सनलाईट अँड कॉन्सन्ट्रेटर्स काय करतात, कॉन्सन्ट्रेटर्स आधी बघितले आपण फ्लो चार्टमध्ये आधीच्या याच्यात, कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग सनलाईट कलेक्ट करतात, सगळ्यात आधी सनलाईट कलेक्ट करतात. आणि नंतर ॲब्सॉर्बर हे जी कलेक्ट केलेली सनलाईट आहे ते ॲब्सॉर्ब करत असतात, सोलार रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात. हां, सोलार रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यानंतर हां इथे या पद्धतीने इथून इथे कॉन्सन्ट्रेटर्स असतात, ते कॉन्सन्ट्रेटर्स कॉन्सन्ट्रेट होतात या सगळे सनलाईट येलो कलरच्या याच्यात सनलाईट हे दाखवलेले आहे. सोलार रेडिएशन हे येलो कलरच्या ज्या लाईन्स आहेत त्या कॉन्सन्ट्रेटर्स ते कॉन्सन्ट्रेट करतात या पद्धतीने सोलार रेडिएशन. आणि मग ते हे जे काही ॲब्सॉर्बर आहेत ते ॲब्सॉर्ब करतात आणि ॲब्सॉर्ब केल्यामुळे द सोलार एनर्जी इज कन्वर्टेड इन टू हीट एनर्जी. सोलार एनर्जीचं कन्वर्शन हे कशामध्ये होतं हीट एनर्जीमध्ये. युझिंग दिस हीट एनर्जी स्टीम इज जनरेटेड. तर हीट एनर्जीमुळे काय होते, स्टीम ही जनरेट होते. इथे या पद्धतीने कर्वी इथे दिलेले असतात, तर या पद्धतीने इथे स्टीम ही जनरेट होते. Using this heat energy, steam is generated to drive the turbine and generator. तर या पद्धतीने इथे बघा हे टर्बाईन दिलेलं आहे आणि हे इथे टर्बाईनला या पद्धतीने हे जनरेटर आहे. इथे हे टर्बाईन आहे, हे जनरेटर आहे आणि खाली पुन्हा
टर्बाईनमधून जो जी स्टीम असेल ती स्टीम इथे कंडेन्सरच्या सहाय्याने कूल होणार. त्याचं स्टीम इज कन्व्हर्टेड इन टू वॉटर, पुन्हा त्याचं वॉटरमध्ये रूपांतर होणार. आणि पुन्हा इथे एक पंप लावला आहे, या पंपच्या सहाय्याने पुन्हा हे जे काही वॉटर आहे ते इकडे येणार हॉट होण्यासाठी. आणि पुन्हा या हॉट वॉटरचं पुन्हा कुठे होणार स्टीम, ही स्टीम इथून या पद्धतीने जाणार. या स्टीम ही जी काही स्टीम आहे या स्टीम ही स्टीम या पद्धतीने इथे जाणार. आणि इथून या स्टीमचं सहाय्याने हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचरच्या सहाय्याने हे टर्बाईन रोटेट होणार. तर या पद्धतीने हा त्याचा वे असा ह्या डायग्रामचा. ॲक्च्युली इथे कर्व्ज असतात, कर्वी ॲब्सॉर्बर इथे असतात आणि हे ॲब्सॉर्बरच्या सहाय्याने हीट ॲब्सॉर्ब होते. हे हां हे बघा, हे हीट ॲब्सॉर्ब होते या पद्धतीने. आणि मग इथून ती या पाईपलाईनच्या सहाय्याने ते वॉटर स्टीम वॉटर हीट होते, बॉईल होतं. आणि स्टीमच्या सहाय्याने ही स्टीम या पद्धतीने टर्बाईनवर स्ट्राईक होते आणि टर्बाईन रोटेट्स होतात. जनरेटर ड्राईव्ज टर्बाईन्स कनेक्टेड टू जनरेटर इट ड्राईव्ज अँड टू प्रोड्यूस इलेक्ट्रिक एनर्जी. आणि हे इथे तुम्हाला पॉवर ग्रीडसुद्धा इथे या डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. पॉवर ग्रीड इलेक्ट्रिक इथे पॉवर ग्रीड हे दाखवलेलं आहे. पॉवर ग्रीड डिस्ट्रीब्युटेड इलेक्ट्रिसिटी टू विलेजेस ऑर टाउन्स. तरी स्कीमॅटिक ऑफ सोलार थर्मल पॉवर प्लांटचे हे दिलेले आहे. एनर्जी सोर्सेस यूज ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन इन द वर्ल्ड. जर बघितलं आपण जगामध्ये जे काही एनर्जी सोर्सेस आपण बघितले, डिफरंट टाईप ऑफ सोर्सेस आपण बघितले, थर्मल, न्यूक्लिअर, नॅचरल गॅस, हायड्रो इलेक्ट्रिकल, विंड एनर्जी, सोलार एनर्जी, तर हे जे काही एनर्जी सोर्सेस यूज फॉर इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन इन द वर्ल्ड हे तुम्हाला जगातलं दिलेलं आहे. तर सोर्सेस कोल एनर्जी म्हणजे थर्मल पॉवर प्लांट. कोलमध्ये जगामध्ये जर बघितलं कोलच्या सहाय्याने कोल हा सोर्सचा यूज करून जगामध्ये 41% इलेक्ट्रिसिटी ही प्रोड्यूस होत असते. इंडियामध्ये 60% इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. नॅचरल गॅस वर्ल्डमध्ये बघितलं वर्ल्डमध्ये तर 22% नॅचरल गॅसपासून तयार होते आणि इंडियामध्ये 8% ही तयार होत असते. हायड्रो इलेक्ट्रिक पासून वॉटरपासून जगात 16% ही इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते आणि इंडियामध्ये 14% जनरेट होते. न्यूक्लिअर एनर्जी ही वर्ल्डमध्ये 11% जनरेट होते तर इंडियामध्ये 2% ही जनरेट होत असते. तसंच पेट्रोलियमपासून जगामध्ये वर्ल्डमध्ये जर बघितलं 4% इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तर यामध्ये इंडियामध्ये 0.3% ही तयार होत असते. रिन्युएबल सोर्सेस जे काय आहेत लाईक सोलार एनर्जी, विंड एनर्जी, यामध्ये जगामध्ये 6% एनर्जी ही रिन्युएबल सोर्सेसपासून जनरेट होते तर इंडियामध्ये 15.7% पर्यंत ती तयार होत असते सोलार अँड विंडपासून. तर अशी या पद्धतीने तुम्हाला एनर्जी सोर्सेस यूज फॉर इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन इन द वर्ल्ड हे इथे दिलेलं आहे.